काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. सततच्या तापामुळे शिंदेना अशक्तपणा आल्याची डॉक्टरांची माहिती आहे. तर मी चेकअपसाठी रुग्णालयात आलो असून माझी प्रकृती उत्तम असल्याचं शिंदेंनी म्हटलं. एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या बैठकीला ते उपस्थिती लावतील अशी माहिती शिवसेना आमदार उदय सामंत यांनी दिली. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आजपासून सर्व नियोजित बैठकांना उपस्थित राहतील. राहुल शेवाळेंनी याबाबतची माहिती दिली. गावावरून परतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे एक दिवसाची विश्रांती घेऊन ते आजपासून सर्व नियोजित बैठकांना उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी मागणी सर्व आमदारांनी केली. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी याबाबत Zee24 ला माहिती दिली. कृष्णदेवरंदगिरी महाराजांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी हिंदुत्वासाठी शिंदे धडाडीनं काम करतील असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी शिंदेचं नाव जाहीर करावं अशी कृष्णदेवरंदगिरी महाराजांनी भाजपला विनंती केली. आज संध्याकाळी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. भेटीदरम्यान राज्य मंत्रिमंडळ जास्त जागेची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंदीगड दौऱ्यावर असल्यानं आज संध्याकाळी चर्चा आणि भेट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत आज अमित शहांची चर्चा करणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. पक्षामध्ये गृहमंत्री पदाबाबत चर्चा झालेली नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर एकत्र बसून मंत्रिपदाबाबत चर्चा करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. एकनाथ शिंदे गावी जाणं, त्यांना ताप येणं ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल साईट एक्सवरून त्यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. सत्ता स्थापनेआधीच नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून बॅनरबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा भावी पालकमंत्री असा आशयाचा नाशिक शहरात बॅनर लागलाय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले. महायुती सरकारचं मुख्यमंत्री कोण होणार याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली. पत्रिका छापून तयार आहे, मात्र नवरदेव कोण हे ठरलं नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपचे निरीक्षक आज मुंबई दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉल विधान भवन इथं भाजप आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत गटनेता निवडला जाणार. काँग्रेस नेते आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस नेते दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. यावेळी काँग्रेस नेते ईव्हीएमवरचा आक्षेप नोंदवणार आहेत. माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडीतली मतदान प्रक्रिया रद्द झाली. पोलिसांच्या इशाऱ्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र पुढच्या 8 दिवसात मोर्चा काढू असा इशारा उत्तम जानकरांनी दिला. तर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचं जानकरांनी म्हटलं. मार्केटवाडी ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवरच्या मतदान आणि मतमोजणीला कायदेतज्ञ असीम सरोदेंनी समर्थन दिलं. हा ग्रामस्थांचा अधिकार आहे, त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना मतदान करू द्यावं असं सरोदे म्हणाले होते. पोलिसांनी त्यांचं गुन्हेगारीकरण करू नये असं असीम सरोदे म्हणाले. वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली. स्वाक्षरी मोहिमेपासून या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे. आजपासून राज्यभर सुरू होणारं हे आंदोलन 16 डिसेंबरपर्यंत राबवलं जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनावर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. वंचित बहुजन आघाडी संभ्रम निर्माण करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. त्याचबरोबर ईव्हीएममध्ये काही गोंधळ नसल्याचं देखील पाटलांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री करा अशी अनोखी मागणी आता बीडच्या बंजारा समाजानं केली. त्यासाठी तुळजा भवानीला साकडं घालण्यासाठी बंजारा समाजानं पायी दिंडीचं आयोजन केलं. हातामध्ये संजय राठोड यांचा फोटो घेऊन पायी दिंडी तुळजापूरकडे मार्गस्थ झाली. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या बागी गावच्या ग्रामस्थांनी पायात चप्पल न घालण्याचं पण केलं. तानाजी सावंत यांना मंत्री कराच असा पण गावकऱ्यांनी केला.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या नेतृत्वाखाली हजारो बांधकाम कामगारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करून पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट आणि पोर्टल खुली करावी, तसंच इतर विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. सांगलीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. ऑनलाईन नोंदणी पद्धतीला विरोध करण्यासाठी या कामगारांनी आंदोलन केलं. महापरिनिर्वाण दिनी मध्य रेल्वेनं 12 विशेष उपनगरीय लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. 5 डिसेंबरला मध्यरात्री परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. तसंच दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. ठाणेकरांना रविवारपर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट झाली, त्यामुळे पुढच्या आठवड्याभर ठाणे पालिका क्षेत्रातल्या विविध भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या महागृहनिर्माण योजनेतल्या 2 अटी आता शिथिल करण्यात आल्या. ऑनलाईन नोंदणी करताना बारकोड असलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल केली, त्याचबरोबर स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अट सुद्धा शिथिल करण्यात आली. पुण्यातल्या बेकायदा बांधकामांना PMRDAकडून नोटिसा बजावण्यात आल्या. 10,000 अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली. पुण्यातल्या कात्रज चौक आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या, त्यामुळे पुणे सातारा महामार्गावरच्या कात्रज चौकातल्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. उड्डाण पुलाच्या कामासाठी कात्रज चौकातली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. पुण्यातल्या रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 8 दिवस बंद असणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं कच्च्या तेलावरच्या विंडफॉल टॅक्स हटवण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेण्यात आला, त्यामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळानं सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू केली. ही बस साताऱ्यातून शेगाव नागपूर मार्गे अयोध्या पोहोचली आणि अयोध्येवरून वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन 8 दिवसांनी साताऱ्यात दाखल झाली. यावेळी प्रवाशांचं गुलाब देऊन स्वागत करण्यात आलं. चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हेलिपॅड आणि एस्केलेटरची सुविधा देण्यात आली. शहरातल्या बल्लारपूर बायपास मार्गावर 2017 साली भूमिपूजन झालेला हा प्रकल्प 95% पूर्ण झाला. याला 700 कोटींचा खर्च आला. या ठिकाणी 600 खाटा आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपकरणं आणि साहित्य असणार. रायगड जिल्ह्यामध्ये उद्या राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवली जाणार आहे. 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातल्या 5,85,007 मुलामुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. शाळा अंगणवाड्यांमधून जंतनाशक गोळ्या देण्याचं नियोजन केलं. जंतदोषामुळे लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. वाशिम नगरपालिकेमध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये केवळ 7 कोटी रुपयांची कर वसुली झाली. या वर्षात पालिकेनं कर वसुलीचं 15 कोटींचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र केवळ 7 कोटींचीच वसुली झाली, त्यामुळे येत्या 4 महिन्यात 8 कोटींची वसुली करण्यासाठी पालिकेची मोठी धावपळ होणार. कल्याण पश्चिमेतल्या काळा तलावाची दुरवस्था झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून काळा तलावाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार होती, मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे काळा तलावामध्ये जागोजागी कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळतात. पालघरमधल्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय, मात्र या महामार्गाच्या उभारणीचा वाद चिघळला. जमिनीचा आणि घरांचा मोबदला न देताच हुसकावून लावल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीवर केला. जळगाव बसस्थानकासमोरच्या सार्वजनिक शौचालय आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बसस्थानकात नागरिकांसाठी आधुनिक शौचालय उभारण्यात आले. उद्घाटन आणि लोकार्पण रखडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होती. बदलापूरच्या उड्डाण पुलावरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. Zee24 तासनं बातमी दाखवल्यानंतर नगरपालिकेनं उड्डाण पुलावरचे खड्डे बुजवले. रस्त्याच्या दुरवस्थेची बातमी दाखवताच पालिका प्रशासनाला खडबडून सागरी. परभणी शहरातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सर्व दिव्यांगांच्या शाळेतले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. हातामध्ये विविध सामाजिक संदेश लिहिलेले फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. इंडो ॅथलेटिक सोसायटीच्या 100 सायकलस्वारांनी पुणे ते अयोध्या हा 1700 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पिंपरी चिंचवडच्या निगडीतल्या भक्तिशक्ती इथून हा प्रवास सुरू केला होता. 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा प्रवास आता पूर्ण झाला.
हिंगोलीतल्या टोकाई गडाच्या पायथ्याशी असलेला खडक चोरीला गेला. त्यावेळी निसर्गप्रेमी तरुणांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध केला. त्याचबरोबर प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी या तरुणांनी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिवसाचं आयोजन केलं होतं. या माध्यमातून 55 पेक्षा अधिक नागरिकांनी विविध समस्यांबाबत तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या या तक्रारी तातडीनं सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. भंडाऱ्यातल्या स्वस्त रेशन दुकानांवर कारवाई करण्यात आली. धान्य योग्य प्रमाणात वितरण न करणं, धान्याची पावती न देणं या स्वरूपाच्या अनियमितता दुकानात आढळून आल्यानं दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर दुकानदारांनी योग्य धान्य न दिल्यास त्यांची तक्रार करण्याचं आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आलं. नायलॉन मांजाविरोधात येवल्यामध्ये सर्वपक्षीय कृती समितीनं पोलिसांना निवेदन दिले. संक्रांत उत्सवात नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांसोबत माणसांनाही हानी होते, त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मुंबई विमानतळावर 2 कोटींचं सोनं जप्त करण्यात आले. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामध्ये दोघांकडून 2 किलो 900 ग्रॅम सोनं ताब्यात घेण्यात आलं. कामगार ठेकेदाराला लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आली. श्रीरामपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. ठेकेदाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून 5,18,000 रुपये लुटण्यात आले होते. या कारवाईमध्ये लाखोंच्या मुद्देमालासह 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. मालेगावमधल्या नामको बँकेतल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. 12 बेरोजगार तरुणांची बनावट KYC करून 125 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला होता. दरम्यान 16 डिसेंबरपर्यंत आरोपींकडून उत्तर मागवण्यात आलं.